ठेकेदारा जमीन रामलाज पाहिजे, ठेकेदारावर कारवाई पाहिजे, महानगरपालिका प्रशासनाचा ठेकेदारावर कारवाई पाहिजे, ठेकेदारावर कारवाई पाहिजे, महानगरपालिका प्रशासनाचा रस्त्याची कामं रस्त्यावरचे खड्डे ठेकेदारावर कारवाई पाहिजे। बसेस या रस्त्यावरनं जातात, न्यायाधीश जातात, वकील जातात, सर्वसामान्य जनता जाते, परंतु महानगरपालिका प्रशासनाला याचं कुठलीच सोय सुद्धा नाही। जे घर बसून आहे त्यासाठी पेपरमध्ये फक्त झळकायचं आपण किंवा अतिक्रमण पाडायचं त्याच्यासाठी रस्त्यावर म्हणजे पेपरमध्ये झळकायचं, परंतु सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी काही लक्ष द्यायचं नाही। आणि 3-3 महिने 4-4 महिने ठेकेदार काम करत नाही याच्याबद्दल काही दखल घ्यायची नाही, अशा प्रकारचं प्रशासनाचं हे निर्डावलेलं पाणा जो आहे त्याला जाग यायला पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या वकिलांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी ठरवलं की आपण या ठिकाणी प्रतिकात्मक रस्ता रोको करायचा आणि महानगरपालिकेचा अधिकारी पदाधिकारी यांचा निषेध करायचा आम्ही ठरवलेला आहे। अशाच प्रकारे हे आंदोलन फक्त या रस्त्यापुरतं किंवा नाल्यापुरतं मर्यादित नाही आहे, पूर्ण धुळे शहरासाठी हा महानगरपालिकेने इशारा समजायचा आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा काही अडचणी येतील त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसोबत वकीलवर्ग राहील आणि आघाडीवर राहील याची प्रशासनाने पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। आणि म्हणून याच्यापुढे झोपून जाऊ नये, प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने काम करावं अशी आम्हाला प्रशासनाला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि हा त्यांनी बोध घ्यावा एवढ्यासाठी हा प्रतिकात्मक रस्ता रोकोचा आम्ही प्रपंच या ठिकाणी सर्व वकील वर्गाने ठेवलेला आहे।